मनोज रांगे पाटील आज साताऱ्यामध्ये आहेत आणि मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली त्या ठिकाणी पार पडणार आहे. गांधी मैदानात रांगेंची भव्य सभा सुद्धा पार पडेल. या सभेतून मनोज रांगे पाटील नेमकं काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. आज त्यांचा सातारा दौरा आहे आणि या ठिकाणी सुद्धा शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. सोबतच गांधी मैदानात रांगेंची भव्य सभा सुद्धा पार पडणार आहे. तितके त्याच्यापेक्षा जास्त मला इथं हॉटेलवर भेटले मराठा बांधव. प्रेम लोकांचं कमी होऊ शकत नाही. मला खचवायचा जरी काही मी प्रयत्न केला तरी मी खचू शकत नाही. आणि मराठी एक येत नाही किंवा साथ देत नाहीत असं किती हिनवलं तरी हे आंदोलन मराठ्यांना न्याय देण्यासाठी 10 मराठी असले तरी मनोज जरागे मागं सरकू शकत नाही. सगळ्यांच्या छातडावर नाचून आरक्षण उभीतून मी घेणार आणि हा दौरा सुद्धा पुरा कडीला लागणार. टोटल मराठी बोलत इथून पुढे ताकद दाखवून देतील आता की मराठी काय असते. मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि आज ते सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आज सकाळी 11 वाजता साताऱ्यातीलच बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथून जनजागृती आणि शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. त्यानंतरच ही रॅली संपूर्ण सातारा शहरातून म्हणजे राजपथावरून निघणार आहे. त्यानंतरनं या रॅलीची सांगता देखील राजवाडा येथे होणार आहे. संपूर्ण या पार्श्वभूमीवर बघायला झालं तर मनोज जरांगे पाटील हे काय संबोधित करतात मराठा समाजाला हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. राजवाड्याजवळच असणाऱ्या गांधी मैदानावरती देखील त्यांची भव्य अशी सभा पार पडत आहे. एकंदरीतच या संपूर्ण सभेच्या ठिकाणी देखील जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्यानंतरनं मनोज जरांगे पाटील हे छत्रपतींचे वंशज असलेले शिवेनराजे भोसले यांच्या घरी देखील भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर शिवरायांची जी वाघनखं साताऱ्यात आलेली आहेत त्या ठिकाणी म्हणजेच छत्रपती शिवाजी संग्रहालयावरती देखील ही वाघनखं पाहण्यासाठी मनोज जरांगे पाटील जाणार आहेत. त्याचबरोबर वारंवार मनोज जरांगे पाटील सरकारवर टीका करत आहेत. त्याचबरोबर या संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर मनोज जरांगे पाटील हे नेमकं मराठा समाजाला काय संबोधित करतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरामॅन निखिल करंदीकरसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा. आज मनोज रांगे पाटील यांची साताऱ्यामध्ये सभा सुद्धा पार पडणार आहे. या सभेतून मनोज रांगे पाटील नेमकं काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल. यावर मराठा बांधवांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही पाहूयात. वेळात या मनोज जरांगे पाटील साताऱ्यात दाखल होतील. त्यानंतरनं बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथून या भव्य अशा जनजागृती आणि शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. मोठ्या प्रमाणात मराठा समाजामध्ये देखील आनंदाचं वातावरण आता सध्या पाहायला मिळत आहे. मी आता उभा आहे साताऱ्यातीलच गांधी मैदान येथेच त्यांची 2:00 सभा पार पडणार आहे. माझ्यासोबत काही मराठा बांधव आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात काय सांगाल काय भावना. मराठा समाजाच्या भावना गेले 7-8 वर्षापासून असे आहेत की मराठ्यांना आरक्षण हे मिळालं पाहिजे. कारण 40 गुंठ्याचा शेतकरी आज आमच्या 4 गुंठ्यावर आला आणि अद्यापही आरक्षण मिळालं नसलं मिळालं भूक मागायची वेळ मराठा खरं तर बांधवावर आलेली आहे. मराठा समाजानं खरं तर राजघराण्यावर प्रेम केलेलं आहे आणि राजघराण्यावर प्रेम करायचं म्हणजे 287 जागी आम्ही जागा उभ्या केल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचे सातारला जर आम्हाला त्यांनी बाई दिला तर आम्ही जेवढे मराठा बांधव आमच्या विधानसभा मतदारसंघातले असतील त्या अन्य मतदारसंघात प्रचारासाठी असू. मराठ्यांची राजधानी सातारा शाहूनगरी, या शाहूनगरीमध्ये मराठा योद्धा आदरणीय मनोजजी जरांगे साहेब या शाहूनगरीत शांतता रॅली आणि प्रबोधनासाठी येत आहेत. गेले कित्येक वर्ष मराठ्यांचा आरक्षणाचा जो प्रश्न पिचत पडलेला आहे त्याला आवी नाही तो कवी नाही असं ठोस उत्तर सातारकरांनी द्यायचं ठरवलेलं आहे. कित्येक वर्षापूर्वीचा मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रश्न हे भिजत गोंगडा आहे. त्यानिमित्तानंच जनजागृती आणि शांतता प्रिय अशी रॅली मनोजदादा जरांगे पाटील आमचा मराठ्याचा ढाण्या वा येतोय.